नमस्कार, रुचकर मिजनीवित अर्चना बेसिक कुकिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मी तुम्हाला पावभाजी अगोदर दाखवलेली आहे आणि त्यासाठी आपण नेहमी काय करतो की पावभाजी मसाला हा बाहेरून आणतो, पण तोच घरच्या घरी कसा करायचा तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तेल वगैरे काही घालायचं नाहीये। आपण सुरुवातीला घेतोय तमालपत्र, 4 ते 5 तमालपत्र आहे। अगदी जास्त वेळ भाजत नाही राहायचं, कारण आपल्याला एका पाठोपाठ एक इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत, त्यामुळे ते होता होता बरोबर ते तमालपत्र कुरकुरीत होणार आहेत। आता आपण घेऊया लाल मिरच्या। साधारण इथे 50 ग्रॅम आपण लाल मिरच्या घेतलेत। आपण इथे काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण इकडे घेऊया साधारण 4 टेबलस्पून धणे। पुन्हा थोडस भाजून घ्यायचंय, कारण जास्त भाजलं ना की त्या मसाल्याचा रंग बदलतो आणि आपल्याला तो रंग बदलायचा नाहीये। त्यानंतर 3 टेबलस्पून जीरा, 1 टेबलस्पून काळा मिरी, 3 मसाला वेलच्या, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून लवंगा। सगळं भाजून झालेलं आहे, आपण गॅस बंद करूया आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। बघूया झालंय का, मसाला ऑलमोस्ट तयार आहे। यात आपल्याला 1 टेबलस्पून आमचूर पावडर घालायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। आपला मसाला तयार आहे, आपण बरणीत भरून घेऊया। घरच्या घरी पावभाजी बनवण्यामध्ये खूप मजा असते, पण जर तो पावभाजीचा मसाला असेल तर अजून मजा येते। तर अशा छान छान मसाल्यांच्या रेसिपीजसाठी पाहत राहायचं रुचकर मिजनीवित अर्चना बेसिक कुकिंग।